नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. मित्रांनो, आज आहे 26 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 26 ऑक्टोबर 1919 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील म्हणजेच NCL मधील संशोधक V.V. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्ण जयंती फेलोशिप जाहीर करण्यात आली होती. 26 ऑक्टोबर 1994 जॉर्डन आणि इस्रायल यांनी शांतता करारावर सह्या केल्या. त्यानंतर 1962 द गोवा हिंदू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे 26 ऑक्टोबर या दिवशी झाला. 1905 आजच्याच दिवशी नॉर्वे हा देश स्वीडनपासून स्वतंत्र झाला. नॉर्वे हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्कॅन्डिव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे, तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अति उत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्टिक महासागरातील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे. हेरॉल्ड 5 हे येथील राजे आहेत. 1974 आजच्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म झाला. अमेरिकेच्या 67 परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म 1947 झाला. हिलरी रॉडहॅम क्लिंटन या अमेरिका देशातील एक राजकारणी आहेत. 2009-13 दरम्यान बराक ओबामाच्या मंत्रिमंडळामध्ये देशाची 67 परराष्ट्र सचिव, 2001-09 दरम्यान न्यूयॉर्क राज्याची सेनेटर व 2001 बिल क्लिंटन यांची पत्नी या नात्याने त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राहिल्या आहेत. 1937 हृदयनाथ मंगेशकर या संगीतकार व गायकांचा जन्म झाला. हृदयनाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी संगीतकार होते. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. मोहम्मद रजा पहलवी या शहा ऑफ इराण यांचा जन्म 1919 झाला. हे इराणचे शहा होते. सप्टेंबर 16, 1941 ते 11 फेब्रुवारी 1989 ते सत्तेवर होते. पहलवी घराण्याचे हे दुसरे व शेवटचे राज्यकर्ते होते. फ्रान्सचे 21 राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा मित्रा यांचा जन्म 1916 झाला. माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म 1900 आजच्याच दिवशी झाला. भारतातील सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे जन्म 1891 झाला. सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यावर वैकुंठभाईंनी अनेक पुस्तके लिहिली. द कोऑपरेटिव्ह मुवमेंट, द कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया, स्टडीज इन कोऑपरेटिव्ह फायनान्स, प्लॅनिंग फॉर कोऑपरेटिव्ह मुवमेंट, व्हाय विलेज इंडस्ट्रीज, इकॉनॉमिक्स ऑफ नॉन व्हायलन्स, डिसेंट्रलाइज्ड इकॉनॉमी डेव्हलपमेंट ही त्यापैकी काही महत्त्वाची पुस्तके आहेत. वैकुंठभाईंचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म 1270 आजच्याच दिवशी झाला. संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रजभाषांमध्येही काव्य रचली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक म्हणजे संत नामदेव. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2009 झाला.
1991 साली अनंत काशीनाथ भालेराव या स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाड्याचे संस्थापक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झालेले अनंत काशीनाथ भालेराव यांचे निधन 1991 साली झाले. चंदुलाल नगीनदास वकील या अर्थशास्त्रज्ञ आणि देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची ज्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली त्या चंदुलाल नगीनदास वकील यांचे निधन 1979 साली आजच्याच दिवशी झाले. प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर वाल्डेमर हाफकिन यांचे निधन 1930 झाले. तर जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबोमी यांचे निधन 1909 झाले. मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे, म्हणजेच 26 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. मित्रांनो, आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेजही करू शकता आणि त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880, अर्थात 8698869880. मित्रांनो, अशाच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मी RJ प्राजक्ता उद्या पुन्हा भेटते तुम्हाला नवीन दिवसाच्या नवीन विचारधन आणि दिनविशेषासह. तोपर्यंत धन्यवाद.